क्या है भाई दिखा? फोटो मत निकाल, फोटो मत निकाल। अरे फोटो मत निकाल बोला तेरे को, तो समझ में नहीं आ रहा एक बार। ठीक है सर। केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात सुद्धा आपल्याला पक्ष्यांच्या शिकारीचं जे प्रमाण आहे ते किंचित वाढलेलं आपल्याला दिसतंय। आता जंगलामध्ये शिकारी फारशा होताना आपल्याला आढळत नाही, परंतु शहरी भागामध्ये ह्या शिकारींचं प्रमाण निश्चितच वाढलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये शहरामध्ये वास्तव्यात असलेले जे परप्रांतीय लोक विशेषतः आहेत की जे रोजगारीसाठी आणि मोलमजुरीसाठी शहरामध्ये येतात, या लोकांमध्ये या शिकारींचं प्रमाण करण्याचं प्रमाण जे वाढल्याचं आपल्याला लक्षात येतं। चंद्रपूरमध्ये पण जी घटना पक्ष्यांच्या शिकारीची व्हिडिओमध्ये जी कैद झालेली आहे, ह्या ही एकच फक्त बाजू असं म्हणता येईल। परंतु आजही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी, शहरी भागामध्ये काही ठिकाणी या पक्ष्यांच्या शिकारीच्या घटना वाढलेल्या आपल्याला आढळतात। आपण जर तळ्या गावाच्या बाहेर जी तळ्यामध्ये जर आपण गेलो, तिथे जे मासेमार लोक आहेत त्यांच्या जाळ्यामध्ये पक्षी अडकताना आपल्याला पाहता येते। घुबड जे आहेत त्यांची अंधश्रद्धेमुळे शिकार होताना आपल्याला लक्षात येतं। किंवा जे पाण पक्षी आहे किंवा शहरामध्ये जे येणारे पक्षी आहेत जंगलामधून, त्यांची पण गुलेरनी शिकार करण्याचं प्रमाण पण आपल्याकडे शहरामध्ये विशेषतः आपल्याला वाढताना दिसत आहे। तर अशा जर घटना सामान्य नागरिकांना दिसल्या तर त्यांनी कमीत कमी वन विभागाला, का ज्यांना कळत नसेल त्यांनी कमीत कमी पोलीस विभागाला याची माहिती द्यावी। किंवा वन्य जीव अभ्यासक आहेत किंवा पक्षी निरीक्षक जे लोक आहेत, पक्षीप्रेमी लोक आहेत, त्यांचा नंबर मिळवून त्यांना त्यांच्याकडे अशी तक्रार दिली तर अधिकपणे आपण वन विभागाकडे ही तक्रार नोंदवू शकतो आणि अशा प्रकारच्या ज्या घटना शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यावर निश्चित आपल्याला आळा घालता येतो।